शहर को चहुंमुखी विकास हो रहा है। आने वाले समय में शहर का पूरा चित्र ही बदला हुआ दिखेगा। रास्ते, ओवरब्रिज, पानी, बिजली, गरीबों को घर, शिक्षण, स्वास्थ्य जैसे सभी काम तेजी से शुरू है, कुछ पूरे हो चुके हैं। शहर के सभी भागों को विकास करने का प्रयास है। ये सभी काम जनता तक पहुंचे, क्योंकि जनता द्वारा दिए गए अवसर की वजह से ही यह सब काम कर सका हूं। यह बात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने कही। वे वंजारी नगर पानी की टंकी से अजनी रेलवे स्टेशन रोड तक बने नए पुल के उद्घाटन अवसर पर बोल रहे थे। इस अवसर पर महापौर दयाशंकर तिवारी, विधायक मोहन मती, भाजपा के प्रदेश सचिव चंद्रशेखर बावनकुए, विधायक कृष्णा खोपड़े, विकास कुंभारे, प्रवीण दटके, उप महापौर मनीषा धवर आदि की उपस्थिति रही। गडकरी ने कहा कि कई अड़चनों और लगातार प्रयासों के बाद यह रास्ता पूरा हो सका है। तत्कालीन पूर्व विधायक स्वर्गीय अशोक वाड़ी भस्मी, मोहन मते और सुधाकर खोते लगातार इस ओवरब्रिज के लिए प्रयास करते हैं। उन्होंने कहा कि अजनी में 800 हेक्टेयर जगह पर सबसे सुंदर स्टेशन बनाया जाएगा। अमेरिकी आर्किटेक्ट ने इस स्टेशन का डिजाइन तैयार किया है। सभी रास्तों पर जाने वाली बसें स्टेशन से होकर जोड़ी जाएगी। चूंकि यह जगह रेलवे की है, इसलिए रेलवे कर्मचारी को आज से ही बेहतर क्वार्टर उपलब्ध कराए जाएंगे। इसी प्रकार नागपुर उमरेड 4 लेन रोड भी मंजूर हो चुका है। इसके लिए 55 करोड़ रुपए निधि को मंजूरी भी मिल चुकी है। उन्होंने कहा कि रिंग रोड के सौंदर्यीकरण पर भी पूरा ध्यान दिया जाएगा। यहाँ वृक्षारोपण जारी है, मैं स्वयं इस ओर ध्यान दे रहा हूँ। शहर और शहर की मिट्टी पर मुझे अपने घर जैसा प्रेम है। उन्होंने कहा कि केंद्र सरकार का CRPF निधि में से 18,000 करोड़ रुपए के विकास कार्य हो चुके हैं। यूनिवर्सिटी कैंपस से RTO ऑफिस तक ओवरब्रिज भी तैयार होगा। इसके लिए टेंडर जारी हो सकता है। केंद्रीय निधि से शहर में सभी 1,800 करोड़ के 20 प्रोजेक्ट जारी है। शहर का चौतरफा विकास हो रहा है। शिक्षण और स्वास्थ्य क्षेत्र की नामी संस्थाएं भी अब नागपुर आना शुरू कर चुकी है। इसी प्रकार कस्तूरचंद पार्क से रेलवे स्टेशन तक एक ओवरब्रिज तैयार हो रहा है। आने वाले समय में नागपुर पूरी तरह से बदला हुआ नजर आएगा, लेकिन इसका श्रेय जनता को जाता है, क्योंकि उनके कारण ही मैं ये विकास कर पाया हूँ। देश का सबसे सुंदर शहर यानी नागपुर होगा। कैमरा पर्सन माइकल के साथ अभिषेक पान से BC न्यूज नागपुर। इंजीनियर, सुपरिटेंडेंट इंजीनियर, सर्व अधिकारीगण आणि उपस्थित सर्व बांधवांना आणि बहिणींना, आजचा हा कार्यक्रम हा अतिशय आनंदाचा आणि समाधानाचा कार्यक्रम आहे। समाधानाचा आणि आनंदाचा याकरता आहे की याच्याकरता किती वर्ष झटके खावे लागले त्याच्यावर एक पुस्तक लिहिण्यासारखं आहे। म्हणजे अशोक वाडी भस्मे आमदार होते तेव्हापासून, नंतर मोहन मतेंच्या 2 टर्ममध्ये तेव्हापासून, आणि नंतर सुधाकर कोळे साहेब असताना, या सगळ्यांच्या काळात या सगळ्यांनी खूप प्रयत्न केले पण काही तेल गळलं नाही। रेल्वेवाले ही जागा द्यायला तयार नव्हते आणि एकदा आम्हाला, आम्ही राम नाईक साहेब रेल्वे राज्यमंत्री झाले मोठ्या अपेक्षेने, ते नागपूरला आले आणि त्यांचा इथे दौरा केला की आता राम नाईक साहेबांकडे कदाचित जागा आता फुकटमध्ये महानगरपालिकेला मिळेल आणि हा पूर या रस्त्याचं काम पूर्ण होईल। पण आम्ही जेव्हा राम नायकांबरोबर मीटिंग झाली रवी भवनमध्ये, तर रेल्वेवाल्यांनी सांगितलं, किती रुपये मागितले? 50 कोटी रुपये हे पूल बनवण्याकरता आम्हाला पहिले लँड एक्विशन करता रेडी रेकनरप्रमाणे पैसे द्या, आणि राम नायकांनी आम्हाला सांगितलं का 50 कोटी दिल्यावरच पूल बांधता येईल। म्हणजे करायला गेलो एक झालं उलट, आणि ते रेकॉर्डवर 50 कोटी होतेच। आणि हे करता करता आम्ही थकून गेलो, पण हे काम होत नव्हतं। पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपल्या इथे आमदारही निवडून आले, मी खासदार झालो, आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे ताकद निर्माण झाली आणि आम्ही सगळ्यांनी पुन्हा ताकदीने प्रयत्न केले आणि माननीय पियुष गोयल साहेबांकडे याची मीटिंग झाली आणि त्यांनी आदेश दिले की या पुलाकरता ताबडतोब जागा द्या। आणि त्यांनी जागा दिल्यानंतरही पुन्हा रेल्वेकडनं मग त्या ठिकाणी जी शाळा होती त्या शाळेच्यामुळे त्यांनी पुन्हा ऑब्जेक्शन घेतलं। मग मी त्यांना सांगितलं रेल्वेच्या अधिकाऱ्यांना की तुम्ही बिना परवानगी शाळा बांधली आहे, हा DP प्लॅनमधला असणारा रोड आहे, आता मी तुमची शाळाच पाडतो। आणि शाळा पाडण्याची योजना मी हातात घेतलीच होती। रेल्वेवाले घाबरले, म्हणाले शाळा नका पाडू, मी जावी जागा देतो।
आणि नंतर ही जागा मिळालेली आहे. त्यामुळे एखादं काम नागपूर शहरात किती दिवस अडकलं होतं आणि त्याला व्हायला किती वर्ष लागले याचं एक उदाहरण आहे. आणि त्यामुळे व्यक्तिगतरित्या मलाही याचा खूप खूप आनंद आहे आणि समाधान पण आहे. म्हणून या पुलाकरता प्रयत्न करणारे त्यावेळचे आमदार अशोक वाळीभस्मे आज नाही, त्यानंतर मोहन मते जे आहेत त्यांच्या पहिल्या दोन रेजिम दोन झालं तर आता तिसऱ्या याच्यात त्यांना यश मिळालं. आणि सुधाकर कोळे यांनी पण खूप प्रयत्न केले. या सगळ्यांनी प्रयत्न केल्यानंतर वारंवार याच्या किती मिटिंगा झाल्या याची संख्या नसेल. जवळपास 10-12 वेळा मिटिंग झाली आणि डेबडवार आपले जे चीफ इंजिनियर होते जे आता PWD सेक्रेटरी झाले त्यांच्या मागे मीच कमीत कमी त्यांना 5-7 वेळा फोन केला. आणि देवडवार फार चांगले अधिकारी होते कारण मी जेव्हा बांधकाम मंत्री होतो तेव्हा ते माझ्या याच्या डिपार्टमेंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते, फार चांगले अधिकारी होते. ते बिचारे मागे लागले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुप्रीम इंजिनियर देशमुख साहेब इथे आहेत. एकाने चांगलं काम कसं करावं याचं उदाहरण आहे. म्हणजे मी केवळ वाईट काम केल्यावर दाटणाऱ्यापैकी नाही आहे, चांगलं काम केलं तर अभिनंदन करणाऱ्यापैकी पण आहे. मी पाहून आलो त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि याबद्दल मी या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो.